या शिवसैनिकांमुळेच या गद्दारांना विधिमंडळात आणि लोकसभेत जाता आलं आणि हे शिवसैनिकच या गद्दारांना जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेदरम्यान लगावलाय. उद्धव साहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असं सातत्यानं टीका करणाऱ्या टीकाकारांची तोंडं बंद करण्यासाठी उद्धव साहेब ठाकरे सातत्यानं सांगतात, भाजपाचं हिंदुत्व घर पेटवणार आहे तर शिवसेनेचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे. त्यामुळे जे कत्तलखाने होत आहेत त्यामध्ये जे गोमांस आहे ते प्रदेशात पाठवलं जातं आणि कत्तलखान्याच्या मालकांना कंपन्यांकडून निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकीत 100% तुम्हाला कापणार, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. फडणवीस आणि मिंधे तसेच अजित पवार गटाला सभेसाठी पैसे बिर्याणी देऊन माणसं गोळा करावी लागतात, परंतु प्रचंड अशा रणरणत्या उन्हात चार चार तास सभेची वाट बघणारी जनता खऱ्या अर्थानं शिवसेनेची ताकद आहे. इथल्या गद्दार आमदारांना आणि खासदारांनी प्रचंड संपत्ती कमावली आहे, त्यामुळे येणारी लढाई धनसंपत्तीच्या विरुद्ध जनसंपत्ती अशीच होणार असल्याचंही उद्धव साहेब ठाकरे म्हणाले.